मंडळी, महाराष्ट्राची हास्य जत्रा हा विनोदी कार्यक्रम सध्या घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने अनेक विनोदवीर दिले. यामध्ये ओंकार भोजने, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले, रोहित माने, नम्रता संभेराव अशा बऱ्याचशा कलाकारांना एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला. यातीलच एक महत्त्वाची कलाकार म्हणजे वनिता खरात. वनिता खरातने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. वनिता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासोबतच सन मराठीवरील सुंदरी या मालिकेत खलनायकी भूमिका साकारताना दिसते. सन मराठीवरील सुंदरी ही मालिका पुन्हा एकदा नव्या वळणावर पोचली आहे. काही महिन्यांपूर्वी साहेब या खलनायकेची एंट्री या मालिकेत झाली होती, जी भूमिका अभिनेत्री वनिता खरात हिने साकारली होती. आता साहेब हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार असून मालिकेत रोमांचक असे सीन पाहायला मिळणार आहेत. आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या सुंदरी या मालिकेतून साहेब हे खलनायके पात्र आता निरोप घेणार आहे. त्यामुळे साहेब हे पात्र साकारणारी अभिनेत्री वनिता खरात या मालिकेतून आता बाहेर पडणार आहे. दरम्यान सुंदरी ही मालिका सोमवार ते शनिवारी रात्री 10 वाजता सन मराठीवर पाहता येते. या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते. तर या मालिकेत वनिता खरातला तुम्ही मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचसोबत सुंदरी ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.